प्रस्तावित विमानतळाच्या परिसरातील इमारतींच्या बांधकामाच्या उंचीचा प्रश्न हा बांधकाम व्यावसायिकांसमोरील एक मोठं आव्हान होतं. कारण बांधकाम व्यावसायिकांना परवानगीसाठी राज्य सरकारपासून केंद्र सरकारपर्यंत धाव घ्यावी लागत होती. 3 वर्षानंतर का होईना, परंतु हा प्रश्न मार्गी लागलाय. नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांच्या या समस्येचा पाठपुरावा खासदार डॉक्टर संजीव नाईक हे सतत केंद्रात करत होते. त्यांच्या याच प्रयत्नांना यश मिळालंय आणि आता नवीन दिशानिर्देश ठरवून देण्यात आले आहेत. यापूर्वीच्या दिशानिर्देशानुसार 2.5 चौरस किलोमीटर पर्यंत कोणत्याही प्रकारे बांधकाम करायचे असले तर विमानतळ प्राधिकरणाची परवानगी घेणं बंधनकारक होतं. परंतु आता नवी मुंबईसाठी ही अट शिथिल करून बांधकाम व्यावसायिकांना आपल्या प्रकल्पासाठी सिडकोकडून परवानगी घेण्यास मान्यता मिळाली आहे. खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी पत्रकारांना ही माहिती दिली की डिसेंबर 2012 त्यांनी हा मुद्दा केंद्रीय उड्डाण मंत्रालयाकडे पोटतिडकीने उपस्थित केला होता. त्यांनी पुढे अशीही माहिती दिली की हा निर्णय एका बैठकीत घेण्यात आला जेथे केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित होते. नवी मुंबई एअरपोर्ट हा लवकरच होऊ घालतोय, त्याच्यासाठी उंचीची एक काही किती उंची कुठल्या कुठल्या फनल झोनमध्ये असावी विमानतळाच्या या संदर्भामध्ये 1.5 वर्ष प्रलंबित होते या ठिकाणी प्रश्न. सातत्यानं त्याचा पाठपुरावा केल्यानंतर माननीय शरद पवार साहेबांनी स्वतः या संदर्भामध्ये 2 बैठका घेतल्या. माननीय अजित सिंग साहेब हवाई उड्डाण मंत्री यांनी त्या संदर्भामध्ये पुढाकार घेतला आणि अंतिमतः सिडको भागामध्ये सिडकोला नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीमध्ये नवी मुंबईला पनवेल आणि उरण भागामध्ये त्या त्या नगरपालिकेला यापुढे परवानगी देण्याच्या संदर्भामध्ये गाईडलाईन्स प्राप्त झालेल्या आहेत. त्याच्यामुळे किती मीटरपर्यंत कुठली कुठली महापालिका येते त्या त्या मीटरपर्यंत त्या त्या महापालिकेला त्यांनी प्राधिकृत केलेलं आहे आणि त्याच्यामुळे 1.5 वर्ष जो लोकांना घरं बनवण्यासाठी दिल्लीला फाईल पाठवायला लागायची ती आता त्यांना पाठवावी लागणार नाही. ती त्या त्या प्राधिकरणामध्ये स्थानिक पातळीवरतीच त्यांना परवानगी मिळण्यासाठी मार्ग आता मोकळा झाला आहे. खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी या गोष्टीवर देखील प्रकाश टाकला की ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सर्वप्रथम हा मुद्दा उपस्थित केला होता. बिल्डरांपेक्षा लोकांचा असा फायदा झाला की अनेक लोकांना काही घरं अधिकृतरित्या बनवायची होती, परवानगी मिळत नव्हती. अनेक लोकांनी 1.5 वर्ष प्लान त्या ठिकाणी टाकला होता, त्यांना काम करता येत नव्हतं. अनेक सिडकोनी प्लॉट विकले, बिल्डरनी पैसे भरले, बुकिंग केले, त्या गरीब लोकांची बुकिंग होऊनसुद्धा 1.5 वर्ष त्यांची घरं बनत नव्हती आणि म्हणून ती घरं बनवण्यासाठी बिल्डर काय कारण सांगतोय की मी काय करू, मला NOC मिळत नाही आणि कायदेशीरच अडचण होती. त्याच्यामुळे बिचारा आमचा जो गरीब होता, जो ज्यांनी घर बुक केलं होतं, तो बिचारा याच्यामध्ये फसला होता आणि म्हणून जनता दरबारामध्ये नाईक साहेबांच्याकडे हा विषय आला आणि त्या अनुषंगानं आम्ही या सरकारने पाठपुरावा केला आणि आज ती मी NOC आपल्या सर्वांच्या समोर देत आहे. खासदारांनी या गोष्टीवर समाधान व्यक्त केलं की 3 वर्षाची प्रतीक्षा आणि 12 बैठकांनंतर नवीन दिशानिर्देश लागू करण्यात आले आहेत. हाय पॉवर कमिटी होती, हा फक्त एका नवी मुंबई एअरपोर्टसाठीचा विषय नव्हता, तर हा निर्णय देशातल्या सर्व एअरपोर्टसाठीचा विषय असल्यामुळे प्रलंबित पडला होता असं संबंधित लोकांनी सांगितलं होतं. परंतु मी देशातल्या प्रमुख राज्यकर्त्यांच्या लोकांना, सर्वपक्षीय लोकांना विनंती केली, प्रमुख जे आमचे खासदार आहेत, वेगवेगळ्या कमिट्यांचे खासदार आहेत, त्यांचे अध्यक्ष आहेत, त्यांचं डेलिगेशन घेऊन आम्ही त्या ठिकाणी अजित सिंग साहेबांना भेटलो आणि त्यांना आम्ही सातत्यानं पाठपुरावा केला की बैठका घ्या आणि म्हणून टोटल 12 बैठका या संदर्भामध्ये घेण्यात आल्या आणि मग अंतिमतः त्याला स्वरूप आलं. आणि मला आनंद आहे की या बैठका घेण्यामध्ये शेवटी आम्ही जे केलं हे काय उपकाराची भावना नाही, हे कर्तव्यच आहे खासदार म्हणून आमचं. आणि म्हणून मला आनंद आहे की या संदर्भामध्ये उशीर झालेला आहे निश्चितपणे, पण हे जर लवकर जर केलं असतं अजून 1-1.5-2 वर्ष लागली असती आणि बिचारा लोकांना या ठिकाणी त्रास झाला असता. आणि म्हणून या ठिकाणी मला आनंद आहे की ही जी परवानगी मिळालेली आहे याच्यामध्ये लवकरच लोकांना आपली अधिकृत हक्काची घरं बनवता येते. ठाण्याचे खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी असा विश्वास दर्शवला की हा मुद्दा कायमस्वरूपी निकालात काढला जाईल. नियमावली जी आहे 45 मीटर पासून आहे, म्हणजे एअरपोर्ट पासून पहिलं जे रेडियस आहे हे 45 मीटरचं आहे, त्याच्यानंतर 65 मीटरचं आहे, त्याच्यानंतर 80 मीटर, 85 मीटर आणि त्याच्यानंतर मग फ्री एअर झोन आहे, फनल झोनच्या बाहेर जातं, त्याच्यानंतर काही रिस्ट्रिक्शन नाही आहे. आणि म्हणून ह्याची पूर्वी किती मीटरपर्यंत, म्हणजे किती कुठल्या झोनमध्ये किती मीटरची हाईट येते, आता काय झालं की काही लोकांनी सिडकोला प्लान मंजूरसाठी पाठवला असेल, नवी मुंबई महापालिकेला पाठवला असेल की आम्हाला ही 15 मजल्याचा टॉवर बनवायचा आहे, पण नवीन गाईडलाईनप्रमाणे ते 15 मजले होणार नसतील, ते 12 मजले होणार असतील, तर तो नवीन रिवाईज प्लान त्यांना पाठवावा लागेल. तर या अनुषंगानं त्वरित त्या ठिकाणी जे काही सदनिका निर्माते आहेत त्यांनी त्वरित संपर्क साधा आणि लगेच कामाला सुरुवात करा
त्याच्यामुळे त्यांचा जो काही अडचण होती तो आता दूर झालेली आहे. तर उद्या आपला सीबीडीचं गाव असेल, शिरवणे गाव असेल, त्या गावाला सुद्धा ते लागू झालं होतं. त्या गावामध्ये एखादा मूळ गाववाल्याला जर घर बनवायचं असेल अधिकृत, तर त्याला परवानगी मिळत नव्हती. म्हणजे 2 मीटरचं बांधून द्या, 10 मीटरचं बनवून द्या, नंतर 20 मीटरचं बनवून द्या, त्यांना ती अडचण होत होती. आज ती अडचण या ठिकाणी दूर झाली. कॅमेरामॅन दीपक कांबळे सोबत अर्चना त्रिपाठीचं वृत्त.